एकनाथ शिंदे हे आज मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करणार आहेत. तर वडाळा इथून मुख्यमंत्री नालेसफाईच्या पाहणीला सुरुवात करतील. त्यानंतर ते मिठी नदीची पाहणी सुद्धा करणार आहेत आणि नंतर जोगेश्वरीतल्या मजास नाला या ठिकाणी तसंच दहिसर नदीची सुद्धा ते पाहणी करणार आहेत. आपण पाहतोय मुंबईमधल्या नालेसफाईची पाहणी आज मुख्यमंत्री करणार आहेत. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कामं व्यवस्थित होत आहेत की नाही, नालेसफाई व्यवस्थित होतीये की नाही याची पाहणी आज मुख्यमंत्री करणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी. मान्सूनला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना मुंबई पालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीला वेग आलेला आहे. आपण सध्या आहोत मुंबईच्या वडाळा भक्तीपार परिसरामध्ये, जेथील जे के केमिकल कंपनीच्या नाल्याचं सध्या साफसफाई युद्धपातळीवर सुरू आहे. दोन पोकलेन मशीनच्या सहाय्याने या नाल्यातील गाळ उपसा सध्या केला जातोय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाईचा आढावा घेणार आहेत आणि इथूनच त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की नालेसफाईला वेग आलेला आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला संपूर्ण जे परिसरातील रस्ते आहेत ते साफ करण्यात आले, त्यानंतर पाणी मारून रस्त्यांची धुलाई करण्यात आली आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येने पालिकेचे कर्मचारी अधिकारी येथे उपस्थित आहेत. रस्त्याची साफसफाई केली जाते, एवढंच नव्हे तर जे नालेसफाई आहे त्याला देखील वेग आलेला आपल्याला दिसून येतोय. इथून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हे चुनाभट्टीला जातील, तिथून ते मिठी नदीत सुरू असलेल्या गाळ उपसाचा आढावा घेतील. त्यानंतर जोगेश्वरीतील मजास नाला जो आहे त्याचा देखील मुख्यमंत्री आढावा घेणार आहे. आणि एवढंच नव्हे तर दहिसर नदीत सुरू जो गाळ उपसा सध्या सुरू आहे त्याचा देखील मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आज आढावा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नालेसफाईला वेग आलेला आपल्याला दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई.